नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2014 मध्ये दोन प्रकरणावरील गणित विचारले होते, ते गणित कसे सोडवायचे ट्रिकच्या माध्यमातून ते पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अंकगणित म्हटल्यानंतर कपाळाला आट्या गाट्या पडतच असतात आणि अंकगणित जेवढं आपण समजतो त्याच्यापेक्षा थोडंसं अवघड आहे TET परीक्षेसाठी. आणि त्या अंकगणितामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणं आवश्यक आहे, कारण टेट एक्झामला सुद्धा आपल्याला मॅथवर किंवा रिझनिंगवर साधारण 110 प्रश्न साधारण मेजर पार्ट अवलंबून आहे. त्यामुळे आतापासून थोडा थोडा सराव करत राहिलात तर नक्कीच येत्या काळामध्ये तुम्हाला शिक्षक होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. प्रश्न पाहू मित्रांनो, आपण रोज 2-3 प्रश्न पाहतो परीक्षेला आलेले, विशेष म्हणजे ट्रिक्सने कसे सोडवावे हे पाहतो. आता प्रश्न एकदम सोपा आहे, काय म्हटलंय बघा, 13 ते 88, काय म्हटलंय, 13 ते 88 या संख्यामधील सम व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती, यांच्या बेरजेतील फरक किती. आता सर्वांनाच माहित आहे, पहिली सम घ्या, शेवटची सम घ्या, पहिली विषम घ्या, शेवटची विषम घ्या, एकूण सम किंवा एकूण विषमने त्याला गुणून घ्या, त्याची बेरीज करा, त्याच्यातून निघणारं जे काही आउटपुट आहे ते उत्तर असतं. पण आपल्याला या गणितामध्ये शॉर्टकट लक्षात ठेवायचं, पोरांनो काय करायचंय, शॉर्टकट लक्षात ठेवायचंय, काहीच करायचं नाही. 88 वजा 13 करून घ्या सर्वात प्रथम. सर 88 वजा 13 केलं तर 75 येतं, प्लस 1 करायला विसरायचं नाही. 75 भागाकारात सॉरी 75 प्लस 1 बरोबर 76 होतं, याला सरळ 2 ने वागायचं मित्रांनो. बे 1 बे, बे 3 6, बे 8 16, उत्तर येतं मित्रांनो 38. आणि बिंदास असं जेव्हा गणित येतं, सरळ सरळ बेरीज करण्यामध्ये वेळ न घालवता सरळ त्या नैसर्गिक संख्या किती आहेत 76 ला डायरेक्ट सम आणि विषम म्हणजे 2 ने भागायचंय. 2 ने भागल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळून जातं मित्रांनो 38, आणि 38 हे उत्तर असतं जशाला तसा, जो की 2014 मध्ये प्रश्न विचारला होता आणि तो आपण घेतलेला आहे सॉल्व्ह करून. आपल्याला जर प्रश्न वाचायला 15 सेकंद आणि सोडवायला 15 सेकंद पुरेसे आहेत, 30 सेकंदामध्ये असे प्रश्न सुटले पाहिजेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेची वाट पाहत बसू नका, परीक्षे अगोदरची शांतता आणि अभ्यास तुम्हाला येत्या काळामध्ये क्रांती घडून आणल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तयारीला लागणं गरजेचं आहे. त्यानंतरचा अजून एक प्रश्न आहे मित्रांनो, काय आहे बघा, 12 वस्तूची विक्री किंमत 15 वस्तूच्या खरेदी किमती एवढी आहे, तर व्यवहारातील नफा किंवा तोटा किती. आता मित्रांनो काय म्हटलंय प्रश्नामध्ये, प्रश्न समजून घेणं खूप आवश्यक आहे. 12 वस्तू विकून टाकल्या तेव्हा त्या विक्री किमतीतून मिळालेल्या पैशात आपण 15 वस्तू घेऊ शकतो, म्हणजे 12 वर 3 वस्तूचा फायदा होतो. आता प्रश्नामध्ये विचारले व्यवहारातील नफा किंवा तोटा किती, 25% नफा, 20% नफा, 25% तोटा, 20% तोटा. ज्यांना उत्तर येते त्याने मला कमेंट करायला विसरूच नका. आता तुम्हाला प्रश्न समजून घेता आला की उत्तर काढायला कसलीच अडचण येत नाही. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपली रणांगण बॅच चालू झालेली आहे. मला रणांगण बॅचचे डिटेल जर तुम्हाला हवे असतील तर मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे मित्रांनो. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला रणांगण बॅचची डिटेल मिळून जाईल. अगदीच विद्यार्थ्यांना परीक्षे पर्यंत नेऊन सोडवायचं आहे, आपल्याला सोडायचं आहे परीक्षेपर्यंत. मग तू कसा रिॲक्ट होणार आहे, अभ्यास करणार आहे का, क्वालिटी अभ्यास करणार आहे का, आपल्यासोबत अभ्यास करून मार्गदर्शन योग्य आहे म्हणून विद्यार्थी पास होतात. आणि गॅरंटी सुद्धा देतो आपण विद्यार्थी पास होण्याची, लाखो करोडो रुपये देऊन सुद्धा TET परीक्षा पास करता आलेली नाही लोकांना. विषय काय आहे मित्रांनो, येत्या काळामध्ये कॉम्पिटिशन तर वाढणारच आहे. बीएड ला तर चुरस लागली मित्रांनो ऍडमिशन घेण्याची. येत्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर अभ्यास करावाच लागणार आहे, लक्षात ठेवा. आधीचा 2010 अगोदरचा काळ वेगळा होता, आता 2024 आहे, मॉडर्न काळ आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो टेट एक्झाम होणार आहेत,
त्यानंतर टीईटी सुद्धा एक्झाम होणार आहे. या वर्षातील टीईटी पास करून आपल्याला टेट एक्झाम क्रॅक करायची आहे. एवढं डोक्यात ठेवून अभ्यासाला लागा. चला मित्रांनो, प्रश्नाकडे वळू आपण. आता काय म्हटलं रे, 12 वस्तू विकून टाकल्या तेव्हा 15 वस्तूच्या खरेदी एवढे पैसे भेटलेले आहेत. या प्रश्नाचा सरळ साधा सोपा अर्थ आहे, 12 वस्तू विकून टाकल्या तेव्हा मला 15 वस्तूचं बळ आलेलं आहे, म्हणजे मला 12 वस्तूवर 3 वस्तूचा फायदा होतोय. 12 वर 3, तर 100 वर क्वेश्चन मार्क. बस एवढंच करायचंय. याचा आणि याचा तिरपा गुणाकार करून घ्या. 3 गुणाकारात 100, भागाकारात 12 करायचं. आता कोणीही सांगेल 3 × 1 = 3, 3 × 4 = 12, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 4 × 5 = 20. आता विद्यार्थी मित्रांनो, 3 वस्तूचा फायदा झालाय म्हणजे मला 25% नफा झालेला आहे. किती टक्के नफा झाला? 25% नफा. किती वेळ लागला रे प्रश्न समजून घेतल्यानंतर? किती वेळ लागला? असे जर प्रश्न येत असतील तुम्हाला त्या बॅक त्या टॉपिकचं डिटेल माहीत असणं आवश्यक आहे. त्या याच डिटेल माहिती असणं आवश्यक आहे. गॉट इट? लक्षात राहील. समजून घ्या, विभक्तीचे एकूण प्रकार किती. मला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरायचं नाही. काय? विभक्तीचे एकूण प्रकार किती. मराठी व्याकरणचा प्रश्न आहे. तुम्ही कमेंट मध्ये उत्तर द्यायला विसरू नका आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.